गावरान कोंबड्याच्या जाती। नमस्कार, मी बळीराजा। या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये गावरान कोंबड्याच्या जाती कोणत्या आहेत हे आपण आज पाहणार आहोत। आपण जर कुक्कुटपालन किंवा इतर पशुपालन व्यवसाय करत असाल किंवा करणार असाल तर मी बळीराजा या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। भारतात प्रामुख्याने आसिल, कडकनाथ, कावेरी, आरआर, वनराज, गिरिराज, डीपी क्रॉस या जाती पाहायला मिळतात। आता आपण एक एक करून या जातीचे वैशिष्ट्ये पाहूयात। आसिल। आसिल म्हणजे शुद्ध किंवा देशी। ही एक देशी जात असूनही जात उच्च सहनशक्ती, आक्रमकतात्या, लढाऊ वृत्तीसाठी ओळखली जाते। या जातीच्या कोंबड्या झुंजीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात। ही जात अंडे देण्यामध्ये कमजोर असून जास्त करून मांस उत्पादनासाठी पाळली जाते। ही जात विविध रंगामध्ये आढळते। तसेच तिच्या मानेवर झुपकेदार तुरा असतो, मानेपासून शेपटीकडे उतरता भाग असतो। यानंतरची दुसरी जात आहे कडकनाथ। कडकनाथ ही कोंबडीची जात रंगाने पूर्णपणे काळी असते, तसेच तिचे अंडेही काळे असतात। या जातीचे उगमस्थान मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानचे सीमावर्ती जिल्हे हे आहेत। या जातीचे मांस औषधी गुणधर्मयुक्त असते। यामध्ये प्रथिने व लोहाचे प्रमाण इतर कोंबड्यापेक्षा जरा जास्त असते। त्यामुळे या कोंबडीच्या मांसाला चांगली मागणी असते। या कोंबडीच्या मांसाला इतर कोंबड्यापेक्षा जास्त किंमत येते, परंतु आता या कोंबड्याचे पाळण्याचे प्रमाण कमी होत आहे आणि यांची मागणीही कमी होत आहे। ह्या कोंबड्या ओळखण्यासाठी त्यांची चोच पूर्णपणे उघडून जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंतचा भाग पावा। जर तो पूर्णपणे काळा असेल तर ती 100% कडकनाथ कोंबड्या आहे असे समजावे, कारण काही लोक कडकनाथच्या नावाखाली इतर काळे पक्षी। यानंतर आहे कावेरी। या पक्षाचे वजन साधारणपणे 25 महिन्यामध्ये 1 किलोच्या दरम्यान होते। 1 किलो वजन होण्यासाठी ही कोंबडी आधीच ते 3 किलो फीड खाते। ही जात मांस व अंडी या दोन्हीच्या उत्पादनासाठी फायदेशीर आहे। या जातीच्या कोंबड्या 1 वर्षामध्ये 170 ते 190 इतकी अंडे देतात। ही कोंबडी दिसायला देशी कोंबडीसारखीच असते। या कोंबडीचे मांस चविष्ट असते, त्यामुळे या कोंबडीला मांसासाठीही चांगली मागणी आहे। या कोंबडीचे अंडे हे लहान असून देशी कोंबडीच्या अंड्यासारखेच दिसायला असतात। आता आहे ओड आयर्लंड आरआयआर। ही एक देशी जात आहे। ही जात प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी पाळली जाते। ही वर्षामध्ये 200 पेक्षा जास्त अंडे देते। या कोंबडीच्या जातीचे वजन वाढ प्रमाण कमी आहे, परंतु ही कोंबडी मांस व अंडी दोन्हीसाठी पाळली जाते। वनराज। वनराज कोंबडी अंडी व मांस या दोन्हीच्या उपयोगासाठी पाळली जाते। या कोंबडीचे वजन वाढीचे प्रमाण चांगले आहे। 60 दिवसामध्ये या कोंबडीचे जर व्यवस्थित सांभाळ झाला तर 1 किलोच्या आसपास वजन होते। तसेच ही 1 वर्षामध्ये 110 ते 130 अंडे देते। हे विविध रंगामध्ये आढळतात। गिरिराज। गिरिराज वनराज या दोन्ही कोंबड्याच्या जाती उत्पादन क्षमता जवळपास सारखी आहे। गिरिराज कोंबडी जर तिचा चांगला सांभाळ केला तर 7 दिवसामध्ये 1 किलो वजनाचे होते 120 ते 140 दरम्यान आहे। डीपी क्रॉस। डीपी क्रॉस ही जात प्रामुख्याने महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाळली जाते। या कोंबड्या अंडी व मांस उत्पादनासाठी पाळली जाते, परंतु या कोंबडीचे अंडे देण्याची क्षमता इतर कोंबड्यापेक्षा चांगली आहे। या कोंबड्या 1 वर्षामध्ये सरासरी 200 अंडे देतात।